नमस्कार विजयास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला आप उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दोन मोठे नारळ घेतलेले ते छान किसून घेतलेत आणि किस किसताना त्याचा पांढरा भाग घ्यायचा आहे आतला जो लाल भाग घ्यायचा नाही आहे तर दोन नारळाचा जेवढा किस होता त्याच्यात थोडं कमी मी गुळ घेतलेला आहे आणि गुळसुद्धा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत सुरुवातीला एका पॅनमध्ये मी हा नारळाचा किस ही नारळाची चव परतून घेणार आहे पण याचा मी कलर बदलणार नाही कारण याच्यातला जो ओलावा आहे मॉइश्चर आहे ते मला कमी करायचं आहे आता तुम्ही ते बघू शकता की न प कलर बदलता हे छान असं भाजून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर करायचं आहे फास्ट गॅस करायची नाही आणि आता एका कढईमध्ये हा तुकडे केलेला गूळ आहे हा सुद्धा मी वितळवून घेणार आहे असं केल्यानंतर आपण याच्यामध्ये जेव्हा नारळाची किज घालतो आणि जे सारण तयार करतो त्या सारणामधून पाणी येणार नाही कधी कधी मोदक झाल्यानंतर पाणी असं बाहेर येतं अशा प्रकारे जर तुम्ही सारण केलं तर छान मोदकाचं सारण होतं आणि अब अजिबात मोदकामधून ते पाणी असं बाहेर येत नाही आता गूळ छान वितळून झालेलं आहे आणि मग नंतर मी हे परतलेलं खोबरं घालत आहे परत आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात तुम्हाला आवड आवडत असेल तर थोडं तूप घातलं तरी चालेल किंवा नारळ परत परतत असतानाही तूप घातलं तरी चालेल आता मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी भाजलेली खसखस घालत आहे हे पण परतून घेते आणि याच्यातलं मॉइश्चर कमी होतं आहे पाण्याचा अंश कमी होतो आहे त्यामुळे आपलं हे गूळ खोबऱ्याचं मिश्रण सारण एक खूप छान होतं आणि आता मी ड्रायफ्रूट पावडर टाकलेली आहे तीन मोठे चमचे मिक्स म काजू बदाम घेऊन त्याची पावडर केली आहे आणि मग ती घातलेली आहे अशा प्रकारे आपलं सारण झालेलं आहे आता इथे मी ना तांदूळ आणि पाणी जेवढं आपल्या तांदळाची पिठी आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये अर्धं पाणी आणि अर्धं दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीन दोन चमचे मी साखर घातले एक चमचा तूप घातलेला आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मी घॅस बंद केली आणि नंतर मीठ घातलेलं आहे सुरुवातीला मीठ घातलं तर ता दूध फाटू शकतं आणि आता हे पीठ घातलेलं हे पीठ मी बासमती तांदळू धुऊन सुकवून घ घरघंटीमधून दळून आणले होते आणि म्हणतं पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवून झाल्यानंतर पुन्हा काढून हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता माझ्याकडे हे पीठ भरपूर आहे म्हणून मी दोन भागांमध्ये करते अर्ध पा पीठ घेते आणि हे मळून ठेवते आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं उरलेल्या पिठावर आणि हे पीठ पूर्ण असं थोडंसं कोमट होईपर्यंत हाताला चटका लागे लागत नाही आहे म्हणजे थोडंसं हे कोमट आहे ते तेव्हाच आपण हे मळायला घ्यायचं असं केल्यानंतर आतमध्ये लम्स होत नाहीत पिठाच्या गुठळ्याही होत नाही आणि थोडंसं ओलं पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ छान मळून घ्यायचं मळता मळता थोडंसं गरम जास्त लागलं तर आपण पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे मळून घ्यायचं आणि बासमती तांदळाचं पीठ आहे हे त्यामुळे जेव्हा आपण उकड घेतो तेव्हा सगळीकडे सुगंध पसरतो आणि याच्यामध्ये मी थोडेसे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत इंद्रायणी तांदळामध्ये म्हणजे पाऊन किलो बासमती तांदूळ आणि पाव किलो इंद्रायणी तांदूळ असे धुवून सुकवून मी पीठ करून आणलेलं आणि आता छान हे मळून घ्यायचं जेवढं तुम्ही हे पीठ मळाल तेवढे आपले मोदक एकदम लुसलुशीत होतील आणि याच्यामध्ये अजिबात पिठाच्या गुठळ्यासुद्धा राहणार नाहीत हे बघ आपलं छान हे पीठ मळ मळून झालेलं आहे छान कापसासारखं लोण्यासारखं पीठ झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता कारण मळताना पण फार घट्ट नाही आणि फार कमी पण नाही आपलं जे पाण्याचं प्रमाण देखील एकदम व्यवस्थित झालं इथे जवळून बघा इथे कुठेही तुम्हाला पिठाची गुठळीसुद्धा दिसणार नाही आणि जेवढं आपण पाण्याचं प्रमाण घेतलं होतं ते बरोबर आहे कारण कधीकधी तांदळाला पण कमी जास्त पाणी लागू शकतं तर इथे हे बघा मी छोटा गोळा देखील दाखवत आहे तुम्हाला याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता इथे कुठेही एकही एक पिठाची गुठळी राहिलेली नाही आता ह्या पिठावर आपण ओला रुमाल ठेवायचा म्हणजे पीठ सुकणार नाही पूर्ण मोदक होईपर्यंत त्याच्यावर ओलसर रुमाल ठेवायचाच नेहमी आणि त्याच्यातलाही छोटा गोळा काढून घेतला आणि पुन्हा तो हातावर मी मळून घेतलेला आहे आणि मध्ये अंगठे ठेवून आपल्या दुसऱ्या ब बोटांनी पूर्ण असं प्रेस करत दाबत एक वाटी तयार करून घ्यायची तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही पोळपाट लाटण्यावर लाटून घेतलं तरी चालेल आता इथे तुम्ही बघू शकता मी जेव्हा अंगठ्याने दाबते तर ती पटापट अशी दाबते पण आणि पूर्ण अशी गोल सुद्धा फिरवते त्यामुळे आपली ही आ, लाटी आहे ही पारी आहे एकसारखी होणार आहे आणि अशी छान वाटी तयार करून झाल्यानंतर आपण त्याच्या मध्यभागी सारण ठेवतो आणि सारण पण तुम्ही इथे पाहू शकता ओलसर झालेलं नाही किंवा खूप सुकलेलं पण नाही आता मी दोन्ही बोटांनी दाबून कळी पाडून घेते आणि कळी करताना आपण खाली जरी प्रेस करत गेलो तर त्या कळीचा आकार देखील असा मोठा होतो आणि असं मध्ये मध्ये गोल फिरवायचं चा। मी चार बोटावरच मोदक घेतलेला आहे थोडी प्रॅक्टिस लागते एकदा प्रॅक्टिस झाली तर आपल्याला छान मोदक येतील सात पा सात कळ्या आठ कळ्या दहा कळ्या जर मोठा मोदक करायचा असेल तर पंधरा कळ्या तुम्ही करू शकता आणि बरोबर दोन्ही हाताने तळ हातावर घ्यायचं आणि बरोबर असं दाबत दाबत मध्यभागी पूर्ण ओलसर हात करून घ्यायचा आणि पूर्ण एक सगळे आपल्या पाकळ्या मिटून असं एक छान असं त्याला टोप काढून घ्यायचं आणि आपला असा हा मोदक आणि खालून पण थोडंसं प्रेस करत गोल फिरवायचं म्हणजे उ वर येतो असा मोदक आणि बघू शकता किती सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि आपला हा मोदक तयार झालेला आहे आणि आपण दूध घातलं आहे त्यामुळे मोदक पांढरे शुभ्र दिसत आहेत अशाच प्रकारे मी आता सगळे मोदक करून घेणार आहे आणि मोदक करताना नेहमी आपल्या मोदकाच्या पिठावर ओला रुमाल ठेवायचा आणि आपण हे मोदक केलेले आहेत ते करत असताना देखील आपण त्याच्यावर ओला रुमाल ठेवायचा म्हणजे एकही एक मोदक सुकत नाही आणि सुकलं मोदक तर ते तडा जातात आणि मग जेव्हा आपण वाफवायला ठेवतो तर ते मोदक फुटतात आता मी हे दाखवायसाठी इथे तुम्हाला असेच हे मोदक ठेवलेले आहेत जेव्हा आपण भरपूर प्रमाणात करतो तेव्हा ही काळजी घ्यावी लागते हे बघा पुन्हा पण मी दुसरा मोदक करून दाखवलेला आहे आता मी सुरुवातीला हे थोडे मोदक करते आणि तुम्हाला वाफवून कसे घ्यायचे तेही दाखवते आता ह्या मोदकावर मी केशरमध्ये दुधामध्ये केशर घातलं होतं आणि ते याच्या तोंडाला असं थोडंसं एक केशर, एक केशर काडी एक किंवा दोन काडी अशी लावून घेणार आहे त्याच्यामुळे या केशरच्या पाण्यामुळे खूप खाताना पण खूप छान टेस्ट येते हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल आणि एका जाळीच्या उक चाळणीवर मी ओला रुमाल अंथरलेला आहे तुम्ही केळीचं पान घाला किंवा हळदीचं पान घालून त्याच्यावर ही उकड काढू शकता सगळे मोदक असे मी ठेवून घेतलेले आहेत आणि इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे हे पाणी उकळल्यानंतर त्याच्यावर मी ही चाळण ठेवते आणि झाकून ठेवते आपले दहा मिनटं आणि मीडियम गॅस केली जास्त फास्ट गॅस के केली नाही आणि दहा मिनटं वाफ आल्यानंतर आपले हे मोदक तयार आहे आणि मोदकाला आपण हात लावून बघायचा समजा चिगट होत असेल हात तर मोदक अजून होऊन द्यायचे आणि असे आपले गरम गरम मोदक तयार आणि वरून साजूक तूप ओतायचं त्यामुळे मोदक खायला खूप सुंदर लागतो आणि हा मी बनवलेला शाडूच्या मातीचा गणपती बाप्पा आहे त्याला आपण नैवेद्य दाखवूयात तुम्हाला जर या मोदकांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्हाला दिसेल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद